matrix A is given by A equal to 6, 11, 2, 4. Then determinant of A raised to 2, 0, 0, 5 minus 6 into A raised to 2, 0, 0, 4. Determinant of subtraction or addition is not possible. Formula of the products. मग काय करायचं काय सगळी एक्झाम्पल कॉमन काढायचं कॉमन काढायचं कॉमन काढली किंवा दोघा ए झिरो टू टू झिरो झिरो फोर इन टू ब्रॅकेट ए रेड टू टू झिरो झिरो फोर कॉमन करलं काय बाय ठिकाणी ए ए मायनस सिक्स काय नाही म्हणजे आय काय नाही म्हणजे आय असते मॅट्रिक्स ए मायनस सिक्स इक्वल टू आता फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ ए बी चा डिटर्मिनंट ऑफ ए बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए टू डिटर्मिनंट ऑफ बी डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू टू झिरो झिरो फोर इन टू डिटर्मिनंट ऑफ ए मायनस सिक्स आय इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू टू झिरो झिरो फोर म्हणजे काय तेव्हा डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे असले काय ते डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे काय डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए ब्रॅकेट स्क्वेअर पण डिटर्मिनंट ऑफ ए टू टू झिरो झिरो फोर म्हणजे काय डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू टू झिरो झिरो फोर आज गोष्ट वरती जाईल डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर टू या ठिकाणी ते वरती लिहिलं तसं टू टू झिरो झिरो फोर होती वरती इन टू डिटर्मिनंट ऑफ ए मायनस सिक्स आय डिटर्मिनंट ऑफ ए काढलं पाहिजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए सिक्स इलेवन टू फोर इक्वल टू 24 मायनस 22 अजून काय करायचं म्हणजे ए ए मायनस सिक्स आय ए सिक्स इलेवन टू फोर मायनस सिक्स आय म्हणजे सिक्स झिरो झिरो सिक्स इक्वल टू झिरो इलेवन टू मायनस झिरो टू फोर मायनस सिक्स मायनस therefore determinant of a minus 6i equal to as determinant 0 minus 22 0 minus 22 येते सिंपलो बर मध्ये therefore from one मायनस 32 मायनस 30 मग असं लिहिलं टू रेस टू टू झिरो झिरो फोर इंटू टू इंटू मायनस इलेवन म्हणजे किती मायनस इलेवन इंटू टू रेस टू टू झिरो झिरो फाय फाय पाहिजे का फाय पाहिजे ऑप्शन
if A equal to determinant matrix 0 minus 10 is alpha by 2, 10 alpha by 2 0, and I is 2 by 2 unit matrix, then I minus A into cos alpha minus alpha sin alpha cos alpha. I minus A, तो अपने गुंडल हैं, इस अर्थ में इस शुरू I minus A तो ये ना नहीं, I minus A रहे मैट्रिक्स में गुंडल हैं, तो नई मैट्रिक्स स्टार्ट है, तो हम कुछ I minus A के भीतर है ना नहीं बिना स्टार अनि I minus A A minus I I minus A का मैट्रिक्स में बनना रहता है तो हम खुद का साइन चेंज ना होना यानी एक बुलियन तरफ तो I minus A से A minus I तरफ बनाना है किस तरह बनाना है तो दूसरी पी की आंसर आता है I plus A अनि minus into bracket I plus A तो दूसरी पी की तर ए माय ए माय आई माइनस ए ला पण या मॅट्रिक्स मध्ये बोलू त्या मग ते येणार नाही आणि त्याचे माइनस कॉम काढून तो मल्टिपल पण येणार नाही ए माइनस तर दोन्ही पैकी दोन्ही मध्ये आय प्लस ए काय मग आता हे सॉल्व करायचं आणि पुन्हा आय प्लस ए काढायचं दोन्ही सी मध्ये काय पाहिजे ब आय वन झिरो झिरो वन माइनस ए जीरो माइनस टेन अल्फा बाय टू टेन अल्फा बाय टू जीरो और ये जो वैल्यू पास होगी आई माइनस ए आई माइनस ए equal to 1 minus 0 1 minus 10 alpha by 2 0 minus minus 10 alpha by 2 1 1 minus 0 1 I minus A into bracket equal to I minus A 1 10 alpha by 2 minus 10 alpha by 2 1 cos alpha minus sin alpha cos alpha minus sin alpha cos alpha मल्टीप्लिकेशन कर रहे हैं वन इंटू कॉस अल्फा टेन अल्फा बाय टू फर्स्ट फर्स्ट कॉलम वन इंटू कॉस अल्फा टेन अल्फा बाय टू इंटू साइन अल्फा टेन अल्फा बाय टू इंटू साइन अल्फा कॉस अल्फा प्लस टेन अल्फा बाय टू इंटू साइन अल्फा then the first row second column minus sin alpha plus tan alpha by 2 into cos alpha tan alpha by 2 into cos alpha second row first column minus tan alpha by 2 minus tan alpha by 2 minus tan alpha by 2 cos alpha plus sin alpha सेकेंड रूम सेकेंड पार्ट माइनस टेन पार्ट प्लस टेन पावर टू इनटू साइन अल्फा प्लस वन इनटू कॉस अल्फा इक्वल टू सिंपलीफाई करें तो
tan म्हणजे sin upon cos, the cos alpha plus tan alpha by 2 sin alpha by 2 upon cos alpha by 2 into sin alpha minus sin alpha plus sin alpha by 2 upon cos alpha by 2 into cos alpha minus sin alpha by 2 upon cos alpha by 2 into cos alpha plus sin alpha tan alpha sin alpha by 2 upon cos alpha by 2 into sin alpha plus cos alpha. कुठलेही आन्सर दिले की सोडवल्याने का डायरेक्ट येते ते सिम्प्लिफाय करायचं. कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा टू प्लस सॅन अल्फा इंटू सॅन अल्फा टू फॉर्म्युला येतो ना कॉस ए कॉस बी प्लस सॅन ए सॅन बी. cos alpha by 2 plus sin alpha into sin alpha by 2 cos of alpha minus alpha by 2 minus alpha by 2 calculus cos alpha into cos alpha by 2 cos A into cos B plus sin A into sin B sin of A cos of A minus B cos of A minus B upon LCM to the end cos alpha by 2 cos alpha by 2 म्हणजे कॅन्सल झालं की त्याला वन किती झालं वन. आता येतो ना मायनस मायनस साईन साईन अल्फा एलसीएम किती आला कॉस अल्फा बाय टू साईन अल्फा बाय टू कॉस अल्फा मायनस कॉस अल्फा बाय टू साईन अल्फा काय ना साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी साईन ऑफ ए मायनस बी काय ना साईन ऑफ अल्फा माइनस अल्फा बाय टू साइन ए ए म्हणजे काय अल्फा बाय टू साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी साइन ऑफ ए माइनस बी अल्फा बाय टू माइनस अल्फा ही माइनस अल्फा बाय टू आणि कुठला साइन झाला साइन ऑफ माइनस अल्फा बाय टू म्हणजे मायनस साइन अल्फा बाय टू अपॉन कॉस अल्फा बाय टू टॅन अल्फा बाय टू माइनस टॅन अल्फा बाय टू माइनस टेन अल्फा इधर बा एलसीएम कॉस अल्फा बाय टू साइन अल्फा इंटू कॉस अल्फा बाय टू साइन अल्फा इंटू कॉस अल्फा बाय टू माइनस कॉस अल्फा इंटू साइन अल्फा बाय टू कुठला फॉर्म वापरला साइन ए कॉस बी साइन ए कॉस बी साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी ए म्हणजे काय अल्फा किती टॅन येते टॅन अल्फा बाय टू वरती सॅन अल्फा कुठे येते सॅन अल्फा मायनस अल्फा बाय टू अल्फा बाय टू अपॉन कॉस अल्फा येते आणि वन येतेच ना तो वन ती कोणाची व्हॅल्यू आली आता हे चेक करू पाहिजे आय प्लस ए काय काढू शकतो आपण लगेच आय मायनस ए जसं काढलेलं आहे आय मायनस ए असं आय प्लस ए काढतो आहे मग आय प्लस एची व्हॅल्यू डायरेक्ट बिलीज बघ आय आणि ए तेव्हा आय 1 0 0 1 आय प्लस ए 0 + 1 1 बनाल नंतर 0 + - 4 अल्फा बाय टू मायनस 4 अल्फा बाय टू दोघांची बिलीज केली आय प्लस ए नंतर 0 + 4 अल्फा बाय टू 4 अल्फा बाय टू आणि 1 1 + 0 1 आन्सर होतो
चांगलंच वापरून सोपं होते एवढं असत. तुम्ही तिकडे कशात केला तिकडे प्रॉडक्ट केला जायचं. अल्फा मैट्रिक्स अल्फा बीटा गामा आणि सल्फा समय याला आपण काय ते लाभ दिले की ए इक्वल टू अल्फा बीटा गामा मायनस अल्फा ई टू बी स्क्वेअर रूट ऑफ टू रूट युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 मग जीवन काय बघायचं जीवन हे काय युनिट मॅट्रिक्स स्क्वेअर रूट म्हणजेच ए इक्वल टू जीवन काय ए इक्वल टू रूट आहे असं ए इक्वल रूट आहे म्हणजेच काय ए स्क्वेअर इक्वल टू आय ए स्क्वेअर इक्वल टू आय ए स्क्वेअर इक्वल टू आय अल्फा बीटा गॅमा मायनस अल्फा अल्फा बीटा गॅमा मायनस अल्फा म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा गॅमा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा गॅमा इक्वल टू 1 अल्फा स्क्वेअर प्लस बीटा गॅमा इक्वल टू 1 एवढेच काय असतं फर्स्ट एलिमेंट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा गॅमा ह्याचं पहिलं एलिमेंट काय 1 अल्फा स्क्वेअर प्लस बीटा गॅमा मायनस 1 इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा गॅमा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा गॅमा मायनस 1 इक्वल टू 0 और 1 मायनस बीटा गॅमा मायनस अल्फा स्क्वेअर इक्वल टू 0 not equal to r e not equal to r is idempotent matrix for idempotent matrix our relation is square equal to a is square equal to a relation idempotent matrix of first कंडिशन इफ ए स्क्वेअर इक्वल ए देन ए इज कॉल आयडेंटिटी मॅट्रिक्स मतलब प्रिंट करायचं बघा
determinant of d square equal to determinant of a. Determinant of a square म्हणजे काय घ्यायचं, determinant of a bracket square, determinant of a bracket square equal to determinant of a. Therefore determinant of a square minus determinant of a equal to 0. Counter determinant of a into bracket determinant of a minus r equal to 0. Therefore direct असे कॅन्सल काय दिसते, डायरेक्ट ही कॅन्सल कारण दोन फॅक्टरी असतात, दोन झाली आता सर तुम्हाला ही कॅन्सल करू, एक्स क्यू इक्वल टू एक्स लिहिले तरी की कॅन्सल इक्वल टू कॅन्सल काय दिसते, लक्षात घेऊन कॉमन काढून दोन फॅक्टरी देतो बरं. आयदर फर्स्ट इज 0 आर सेकंड इज 0 बिकॉज प्रायर टू 0 डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 और डिटर्मिनंट ऑफ ए माइनस आय इक्वल टू 0. म्हणजेच देन फॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 और डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू आय पण दिले असतात तिला गिवन काय, वी हॅव गिवन दॅट ए नॉट इक्वल टू आय, या आय लेट्स टू डिटर्मिनंट a square, a square minus a equal to 0, a into bracket a minus I equal to 0. Therefore, a determinant of a into a minus I equal to 0. Therefore, determinant of a into determinant of a minus I equal to 0. Therefore, determinant of a equal to 0 or determinant of a minus I equal to 0. A minus I not equal to 0. मोडल काय असेल, देर फॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0, देर फॉर ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स, ए इज सिंग्युलर आन्सर. If A is orthogonal matrix, orthogonal matrix for orthogonal matrix, for orthogonal matrix, can we see A into A transpose input I, A into A transpose, A into A transpose equal to A आणि A ट्रान्सपोज यांचा प्रॉडक्ट किती असतो आय, म्हणजेच A इंटू A इनव्हर्स इक्वल टू आय माहिती आहे. A ट्रान्सपोज म्हणजे काय, A इनव्हर्स, A ट्रान्सपोज इक्वल टू A इनव्हर्स फॉर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, A इंटू A ट्रान्सपोज इक्वल आय, दॅट इज A ट्रान्सपोज इक्वल टू A इनव्हर्स. अजून प्रॉपर्टीज आपण दिले होते ऑर्थोगोनल मॅट्रिक्ससाठी, डिटर्मिनंट सॉल्व करू, डिटर्मिनंट व्हॅल्यू प्लस मायनस वन, प्लस मायनस ऑर्थोगोनल मॅट्रिक्स.
for optimal matrix, determinant of A equal to plus minus 1. Determinant of A equal to plus minus 1. Plus 1 equal to plus 1 equal to minus 1. A equal to alpha 0 1 1, B equal to 1 0 5 1, then value of alpha for which A square equal to B. Yes. A 1, B minus 1, C 4, D no real values. A square equal to B. A square equal to B. Alpha 0 1 1. Alpha 0 1 1 equal to B. 1 0 5. First to first formula, alpha square
equal to 1. So alpha square plus 0, alpha square. First row, second column, 0. Second row, first column, alpha plus 1. Second row, second column, 0 plus 0 plus 1, 1. Equal to 1, 0, 5, 1. Now, example. Alpha square equal to 1 and here alpha plus 1 equal to 5. Alpha equal to 4 and alpha equal to plus minus 1. So please answer. याच्यावर काढते नदी तीस हजार आणि या इक्वेशन काढली म्हणजे दोन्हीची सेम असतो. दोघांमध्ये एक कॉमन आले असतो. कुठले समजा इथे वन आलं असतं चालू असते किंवा एक फोर आली यात एक फोर आलं चालतं. मग यात प्लस मायनस वन आहे आणि यात फोर आहे त्यामुळे घेणार मग त्यामुळे ए बी वन पण घ्यायचं नाही मायनस वन पण घ्यायचं नाही फोर पण घ्यायचं तीन वेळेला टोटल मग तीन नाही. एक इक्वेशन सॉल्व करून येणारे व्हॅल्यू आणि दुसरे इक्वेशन सॉल्व करून येणारे व्हॅल्यू सेम राहतात. या ठिकाणी वेगळ्या आहे ही वेगळ्या आहे म्हणजे काय ना नो रिअल व्हॅल्यू नो रिअल व्हॅल्यू. X equal to x minus x square. Then and BC equal to 1 upon 2. Then f of u. F of x equal to x minus x square. F of a equal to a minus x square. And it's a into bracket 1 minus a. So 1. F of each value काढे आपल्याला. तो काय करायचं आहे आयडी फोरिन मॅट्रिक्स फॉर्म्युला होते. ते आयडी फोरिन मॅट्रिक्स आहे आणि आयडी फोरिन मॅट्रिक्स साठी मग आपण बघितलं
what produce or truth. Property of the Wheeler formula. A11, A12, A13 is there. One is take the A11, A12, A13. You remember it. And then we will take A21, A22, A23 is there. Co-factor. Co-factor 21, 21, 22. Element is there, spider over there. The co-factor is there, Kishara is there. And cancer first, Gunabar Kalanisan Kirita, 0. Property. So, solo the same. Solo the same. Solid uranium diet. Then a solid cell and my body is capital in the kind. Small income is a capital in the kind cofactor. A select A11 is a cofactor character, A212 is a cofactor character, A13 is a cofactor character. And then three, you have to solve 0. So the diet is a property 0. B inverse, A inverse, the formula for that. Formula of B inverse, A inverse in Japan. B inverse, A inverse equal to AB inverse. AB inverse. And AB inverse the inverse card. AB inverse the inverse between. AB into AB inverse equal to I. Parallel A into A inverse equal to I. My AB into AB inverse equal to I. My AB is the inverse ka AB inverse. And AB inverse is inverse ka AB. Do we equal inverse ka A is inverse A inverse. And A inverse is inverse A equal to I. B inverse A inverse मुझे AB inverse अनि AB inverse सा inverse अनि AB inverse inverse of AB inverse equal to AB वो A मायता B मायता AB पारे equal to
शिक्षा दी लेना इन्वर्स चार ऑप्शन दी इन्वर्स ऑफ मैट्रिक्स दिस ए मैट्रिक्स है इन्वर्स दी चार ऑप्शन बड़ा सर्कल में तेरे संगीत दी लेते संगीत का तुम्हारे सर्कल में तो क्या करो चाहिए ना 1 0 0 3 3 0 5 2 -1 तो क्या करेगा पहले दो कॉलम पढ़ लिए थे पहले दो कॉलम पढ़ लिए थे मैं 1 1 3 2 मैं 0 3 2 1 3 5 1 3 5 लेगा मैं 0 3 2 0 3 2 नंतर काय करायचं आहे वरचे दोन रो खाली लिहायचे वरचे दोन रो खाली मग काय 1 0 0 1 0 1 0 0 1 0 3 3 0 3 3 इतके लिहिल्यानंतर ते काय जास्त वेळ लागत नाही आणि हे नको असेल तर मग सोडून द्यायचं क्वेश्चन सुटणार नाही कारण अर्धा सोडून 15 मिनिटं वाजेपर्यंत तर सुटत नाही ॲडजॉईंट मेथड को फॅक्टर काढून मायनर पाडून त्यापेक्षा डायरेक्ट त्याच्यानेच काय विचार करायचा तेच लिहिलेत ना बघ पहिल्यांदा काय लिहिले गेले म्हटले नंतर पहिला रो पहिला दुसरा हे रिपीट केले आणि नंतर पहिला कॉलम पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम रिपीट केले नंतर पहिला रो सगळं पूर्ण 50 डबल दिले सर माता काय करेल याच्यानंतर पहिला रो आणि पहिला कॉलम डिलीट करायचा बाय डिलीटिंग फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम बघायचं नाही म्हणजे डिलीट करायचं मग वडील आता सोडून द्यायचं वडील रो या दोघांचं मग डिटर्मिन करायचं काय करता डिटर्मिन 3 × -1 -3 - 0 - 3 - 0 येते येते -3 - 0 किती आलं -3 त्यानंतर रो घेऊ तर कॉलम घे खाली जाय का पुढे जाय खाली गेलं तर पुढे लिहायचे पुढे येते खाली तेव्हा हे जाणं या ठिकाणी नंतर या दोघांचा 2 × 0 0 - 0 0 आपण पहिले हा पहिला या दोघांचा म्हणजे पहिला एलिमेंट त्यांचा म्हणजे दुसरा एलिमेंट दुसरा एलिमेंट ते खाली खाली चालले पण लिहिताना खाली समोर लिहायचे 0 - 0 या साईड तो ना ट्रान्सपोज मायनर काढल्यानंतर आपण काय करतो मायनरनंतर को फॅक्टर आणि को फॅक्टरचा ट्रान्सपोज करते रो आणि कॉलम इंटरचेंज होतात तेव्हा आता डायरेक्ट आधार पडायचं नंतर हे बघा 0 - 0 खालच्या वेळेला दुसरा एलिमेंट 0 नंतर हे बघा 0 - 0 - -3 म्हणजे 3 सेकंड कॉलम स्टार्ट करा खाली कसं करतो सेकंड कॉलम त्यानंतर -1 - 1 नंतर 0 0 त्यानंतर हे बघा 6 6 - 15 6 - 6 - 15 त्यानंतर -9 त्यानंतर 5 - 0 - 2 - 2 त्यानंतर 3 - 0 3 - 0 3 हे काय आलं ते इन्वर्स ऑप्शनमध्ये असं नाही दिलेलं अजून काय लागल्याचे 1 upon डिटर्मिनंट ऑफ ए डिटर्मिनंट ऑफ ए सांगत डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे त्याची कुठला काय शेवट काढली चालते आपण डिटर्मिनंट ऑफ ए किती आली -3 डिटर्मिनंट ऑफ ए आन्सर काय झालं ऑप्शन चार ऑप्शन आहेत त्यामध्ये ते दिलं आहे -1 upon 3 आणि ब्रॅकेटमध्ये म्हणजे मेथड जे वापरतील त्यालाच हा क्वेश्चन सुटणार नाही तुम्ही रेग्युलर मेथड वापरतो तुमचे 10 क्वेश्चन राहणार कोणीले वेळ पडत नाही म्हणून तर एकाला तुला अर्थ झाला तर बाकीचे सोडून एकदम सोपी मेथड आहे इन्वर्स काढायचं
8 into adjoint of A equal to greater 10 0 0 10. So that is common. 10 common. The other time 1001 equal to 10 I. The formula is A into adjoint of A is a formula. A into adjoint of A equal to 5. Determinant of A into I. A formula. Formula is this formula. A into adjoint of A equal to determinant of A into I. A into adjoint of A equal to. Right answer is equal to determinant of A equal to compare to the one. Determinant of A equal to 10. Therefore, determinant of A equal to 10. Answer is that. मुझे जो ये मैथ क्वेश्चन किसी ने चल रहा है सीरियल तो टेक्स्ट मुझे नहीं थी उसके लिए मैंने आउट ऑफ सिलेबस टेस्ट का नहीं थी मतलब फॉर्मूला ही टेक्स्ट में फॉर्मूला नहीं अपने आप नहीं होता था मेरा टेक्स्ट में फॉर्मूला नहीं था लोग जो मेरे रास्ते से थे इसका काफी टाइम फाइनेंशियल पॉइंट दिस इनवर्टिबल मैट्रिक्स होने का इनवर्टिबल मैट्रिक्स होने का ए इनवर्स एग्जिस्ट जहाँ मैट्रिक्स का इनवर्स करते हैं तरह की इनवर्टिबल मैट्रिक्स मेरा टिकाने मत लो इनवर्स डज नॉट एग्जिस्ट इट इज नॉट इनवर्टिबल जब मैट्रिक्स का इनवर्स डज नॉट एग्जिस्ट है तो क्या है डिटरमिनेंट की जस्ट सिंगुलर डिटरमिनेंट जीरो एंड इनवर्स डज नॉट एग्जिस्ट डज नॉट एग्जिस्ट डिटरमिनेंट ऑफ ए इक्वल टू जीरो मैं इसे डिटरमिनेंट पढ़ा चुका हूँ अल्फा इनटू ब्रैकेट 9 minus 2 minus 14 into bracket 6 minus 6 minus 1 into bracket 4 minus 18 minus 12 equal to 0. Therefore, 7 alpha plus 14 equal to therefore, alpha equal to minus 2. Alpha equal to minus 2. दो दिन के क्लियर विषय शो करवा पर्सनल चले
फॉर्मूले का इक्वल डिटरमिनेंट ऑफ ए, फॉर्मूले का है ए थ्री वन प्लस ए थ्री टू प्लस ए थ्री थ्री इक्वल टू डिटरमिनेंट ऑफ ए थ्री वन ए थ्री टू ए थ्री थ्री आणि त्याचेच काय काढले ते आणि त्याचं बरं काय करायचं काय ते इक्वल टू डिटरमिनंट ऑफ ए डिटरमिनंट ऑफ ए नाही डिटरमिनंट काढायचे कसं करायचं डिटरमिनंट काढायचे वन इंटू ब्रॅकेट सेवन मायनस ट्वेंटी मायनस थर्टी मायनस टू इंटू ब्रॅकेट टू मायनस टू इंटू ब्रॅकेट सेवन मायनस टेन मायनस प्लस थ्री इंटू ब्रॅकेट फोर मायनस टू इक्वल टू मायनस थर्टी प्लस सिक्स इक्वल टू मायनस टेन सेकंड मायनस ए स्क्वेअर इंटू ए इनवर्स मायनस फाईव्ह ए इंटू ए इनवर्स इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए इंटू ए इनवर्स मायनस फाईव्ह आय इक्वल टू ए इंटू ए इनवर्स म्हणजे आय फाईव्ह इक्वल टू ए मायनस फाईव्ह आय ए मायनस फाईव्ह ए वन टू थ्री मायनस वन वन टू फोर मायनस फाईव्ह आय वन झिरो 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 वन झिरो 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 इक्वल टू म्हणजे फाईव्ह झिरो झिरो फाईव्ह झिरो 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 फाईव्ह झिरो 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 इक्वल कुठला ऑप्शन कुठला ऑप्शन ऑप्शन दिले मी सोडून आणते मी वन मायनस फोर वन मायनस फाईव्ह मायनस टू मायनस झिरो टू थ्री मायनस वन मायनस फोर टू वन टू मायनस फोर फोर मायनस Thank you.
8 words of permission, Satya Mitra. 1 upon relative height, AD is 0, it is height towards the height, 0 minus 1, minus, into, try to catch over here, K, observe the edge, and here, that's the sign change target. Observe x 0 and x 0 to 0 x, x 0 to x 0 to 0 x, and it is sign change target, I'll check it out. Equal therefore, अपने एक से चाहिए, आंसर आ रहा है, x equal zero, आंसर का x equal to zero, x, zero one one minus x, x equal to zero, x equal to A into adjunct of A equal to determinant of A into I. That's a determinant of A. Determinant of A. Determinant of A equal to 1 plus 2 I into 1 minus 2 I. 1 square minus 2 I square. Minus I into minus I. Minus I into minus I minus equal to 1 minus 4 I square plus I square equal to 1 minus 3 I square 1 plus 3 I square only minus 1 and secondly B determinant therefore A into adjunct of A equal to 4 A into adjunct of A equal to एग्जाम्पल का एक नंबर ऑफ वैल्यूज ऑफ के फॉर विच सिस्टम ऑफ इक्वेशन है जनरल सॉल्यूशन की कंडीशन का क्या है फेमस सॉल्यूशन में अपन असल में देखा डी इक्वल टू डी एक्स अपॉन डी एक्स इक्वल टू वाई इक्वल टू डी वाई अपॉन डी नो सोल्यूशन म्हणजे काय एक सेकंड आहे डिनॉमिनेटर काय झिरो नो सोल्यूशन डिनॉमिनेटर
છે, દેવજી દ્રષ્ટિ આપણ દેખાય છે, પણ જેના મિટર છે પછી જે ટી છે વેલ્યુ છે ડી વચ્ચે કા કોએફિશિયન્ટ મેટ્રિક્સ આવો જે કોએફિશિયન્ટ જોતે તે વાત છે એટલે સેકન્ડ જે કોએફિશિયન્ટ ડીઝો ઇક્વેશન આપણ સોલ્વ કરાયું કેમેસ લો આપણ કેમેસ લો આપણે ડી ઇક્વલ ટુ એક્સ એન્ડ વાય ચી કોએફિશિયન્ટ કે પ્લસ વન એટ કે કે પ્લસ ઇક્વલ ટુ કે પ્લસ વન ઇન્ટુ કે પ્લસ થ્રી માઇનસ એટ ની વેલ્યુ કેટલી છે જીરો નો સોલ્યુશન આ ડી કેટલી છે જીરો ડી ઇક્વલ ટુ નો સોલ્યુશન અને સોલ્વ કેલંતર કે સ્ક્વેર કે ઓપ્શન મધ્ય ઇમ્પ્લી બરાબર છે પછી કે છે એ બી કે છે આપણી અંદર સેશન જેવળ નંબર ઓફ વેલ્યુ કે નંબર ઓફ વેલ્યુ છે અને આન્સર સોલ્યુશન છે કે છે નંબર ઓફ વેલ્યુ કે છે કે દ્વારા તક તક કે તો સેકન્ડ નંબર વાટે કે છે તે દેખ જીરો ઇક્વલ ટુ કે સ્ક્વેર પ્લસ 3 કે પ્લસ કે પ્લસ 4 કે માઇનસ 8 देखो k स्क्वायर माइनस 4 k इक्वल टू 0 k इनटू k माइनस प्लस k स्क्वायर इक्वल टू 0 कितनी सॉल्यूशन आता है 2 क्योंकि क्वाड्रेटिक इक्वेशन के दे इट हैज टू टू सॉल्यूशंस आंसर है ना k वैल्यू 2 it is quadratic equation
Criteria of P is adjoint of A. P म्हणजे काय? P is adjoint of 3 by 3 matrix A. So P म्हणजे काय? Adjoint of A. P म्हणजे adjoint of A. A चे adjoint म्हणजे P आहे. आणि दिलेला determinant of A equal to R. डिटर्मिनंट ऑफ ए चा उपयोग करायचा फॉर्म्युला माहिती आहे का? डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए चा फॉर्म्युला काय? डिटर्मिनंट ऑफ ए इज टू एन मायनस वन. फॉर्म्युला देखो सर, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इज टू एन मायनस वन. डिटर्मिनंट ऑफ ए इज टू एन मायनस वन. मग एन किती आहे बा? एन किती आहे? थ्री. एन थ्री इक्वल टू ए रेज टू थ्री मायनस वन इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे सिक्सटीन. डिटर्मिनंट ऑफ ए फोर आहे सिक्सटीन. डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे आता पी. डिटर्मिनंट ऑफ पी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट वन इज टू स्क्वेअर रूट माइनस झिरो माइनस अल्फा इंटू ब्रैकेट फोर माइनस सिक्स माइनस टू प्लस थ्री इंटू ब्रैकेट फोर माइनस सिक्स माइनस देयरफॉर टू अल्फा माइनस सिक्स इक्वल टू सिक्सटीन. टू अल्फा इक्वल टू ट्वेंटी टू. अल्फा इक्वल टू इलेवन. आंसर काय आहे? अल्फा इक्वल टू. दहा फॉर्म्युले फक्त माहीत पाहिजे म्हणजे सरळ. पुढच्या वेळेला काय करायचं? ए इंटू ए डॅश इक्वल टू ए डॅश इंटू ए हे गिवन आहे. ए इंटू ए डॅश इक्वल टू ए डॅश इंटू ए म्हणजे ट्रान्सपोज. हे काय? ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू ए ट्रान्सपोज इंटू काय करायचं? इनवर्स आणायचं काय? इनवर्स. ए इनवर्स इंटू ए डॅश म्हणजे बी. ए इनवर्स इंटू ए डॅश मग काय करायचं? कशा मल्टिप्लाय करायचं? थ्री मल्टिप्लायिंग बाय ए इनवर्स. मग ए इनवर्स मल्टिप्लाय केलं बघा. ए इनवर्स ए इंटू ए डॅश इक्वल टू ए इनवर्स ए डॅश. ए इनवर्स इंटू ए डॅश म्हणजे किती? ए इनवर्स इंटू ए आय. आय इंटू ए डॅश इक्वल टू ए इनवर्स व्हॅल्यू. ए इनवर्स इंटू ए डॅश. ए इनवर्स इंटू ए डॅश. ए इनवर्स इंटू ए डॅश म्हणजे काय? बी इंटू बी. देयरफॉर ए डॅश इक्वल टू बी ए. ए डॅश इक्वल टू बी ए. पुढे काय करायचं? बी बी डॅश इक्वल टू बी ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू होती ए.
inverse into B B dash equal to B Q value A inverse A dash B dash. अतः क्या लेकर A dash की value लेंगे? A dash value B फिर क्या करेगा? A dash B dash equal to ट्रांसपोज अपार्ट में पी ट्रांसपोज क्या ए ए इनवर्स ए डैश बी डैश इक्वल टू ए इनवर्स ए डैश बी डैश में लिखा अब बी ए ब्रैकेट डैश बी ए ब्रैकेट डैश फॉर्मूला ए डैश बी डैश इक्वल टू बी ए ब्रैकेट डैश डैश मिले ट्रांसपोज ये आपसे ले रहा है डैश लेके कंप्लीट करेंगे मीनिंग कुछ अगर आप कुछ चलो तो बी एच वैल्यू एडेस बी एच वैल्यू एडेस ए इनवर्स बी एच वैल्यू एडेस इक्वल टू ए इनवर्स ट्रांसपोज ऑफ बी ट्रांसपोज इक्वल टू ए ए इनटू एडेस मुझे क्या एडेशन टू ए ए इनवर्स टू एडेशन टू का आर ए इनवर्स टू एडेशन टू आर मैं तो आई को लेवा कि वन मुझे से आर कि वन नहीं आई प्लस बी वन A into A transpose equal to 9 R. A 1 to 2, 2 1 minus 2, A to B 1 to 2, 2 1 minus 2, A to B equal to 9 into R. 9 0 0, 0 9 0, 0 0 9. And sir, what are the terms? इक्वेटर एल बी हो फर्स्ट नंबर इसे बराबर कर जाओ तो दो है आंसर तो क्या है ए बी माइनस टू माइनस वन पार्टी की विषय दिया पार्टी की बात तो समझिए ना क्यों चाहिए क्यों चाहिए विषय ऑफ ऑल वैल्यूज ऑफ लैम्डा और इस सिस्टम ऑफ लीनियर इक्वेशंस
has been non-trivial solutions. For non-trivial solutions, D equal to 0. Contains two elements. Dim the time is called dim x1 minus x1 is your future coefficient. Dim the determinant of coefficients of x1 y1 x1 coefficient, x2 coefficient, x3 coefficient. You can send your by symmetry, by equality. Some asking is upon A into adjoint of A equal to A into A transpose. Therefore, adjoint of A equal to A transpose. Adjoint of A equal to A transpose. Adjoint of A. A inverse of R inverse of A inverse equal to 1 upon determinant of A into adjoint of A. Now adjoint of A means upon that short to meter B. A determinant of A is adjoint of A power adjoint of A equal to A koi in other way karayche so 2 5 A and then to sign change karayche minus 3 and B equal to transpose row and column interchange 5a minus 2 3 2 therefore solve to box no equation rather that 5a equal to 2 5a equal to 5a फाइव ए इक्वल टू कुछ लगेगा फाइव ए इक्वल टू है ना अन्य माइनस बी इक्वल टू माइनस थ्री जी बी इक्वल टू तो जो हम सिस्टम करें फाइव ए प्लस बी इक्वल टू टू प्लस थ्री